केबी अॅबॅकसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. सारनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदेड शहरातील छत्रपती चौक येथील बजाज गॅलेक्सी येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मार्गदर्शक प्राचार्य संजय शर्मा, केबी अॅबॅकस संचालक डॉक्टर सारनाथ सोनडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. केबी अॅबॅकसच्या वतीने स्थानिक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात आली होती. या सृष्टी कर्डे या विद्यार्थिनीने चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा किताब पटकावला, तर शैलेश गायकवाड आणि अरविंद सोदडे यांनी चॅम्पियन पुरस्कार प्राप्त केला. भारतातून प्रथम क्रमांकाने अवनी देशमुख आणि अवधूत देशमुख हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गणितासारखा विषय खूपच कठीण होत चालला आहे. हा कठीण होत चाललेला विषय सोप्या पद्धतीने शिकवण्याचे कार्य केबी अॅबॅकसचे संचालक डॉक्टर सारनाथ सोनडकर यांच्या वतीने केले जात आहे, असे प्रतिपादन संजय शर्मा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर अविनाश नाईक यांनी केले. कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव अरविंद अभिमान सोंडरे. माझी परीक्षा पुण्यामध्ये झाली होती. त्यात मी यश मिळवला. वडिलांचे आणि माझ्या मम्मीचे सत्कार झाले. या वतीने मी डॉक्टर सारनाथ सरांचे अभिनंदन मानतो. मान सत्कारामध्ये एक ट्रॉफी, मेडल आणि सर्टिफिकेट. सारनाथ अॅबॅकस जे बहुउद्देशीय संस्था आहे, त्यांच्या माध्यमातून अॅबॅकस म्हणजे गणिताला सरळ करण्याचं विज्ञान जे आहे हे यांनी शिकवलेलं या ठिकाणी. आणि अत्यंत त्यांचे विद्यार्थी हुशार आहेत आणि त्यांनी विविध क्षेत्रात विविध ठिकाणी जाऊन राष्ट्रीय स्तरावरचे पारितोषिक प्राप्त केलेले आहेत. त्यांच्या कार्यास मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातानं हे सत्कार्य घडत आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार. सारनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित केबी अॅबॅकस मागील 2004 पासून कार्यरत आहे आणि या माध्यमातून विविध कॉम्पिटिशन घेतल्या जातात. त्यामध्ये स्थानिक सुद्धा कॉम्पिटिशन असतं. स्थानिकमध्ये सातत्यानं जी मुलं आपली गुणवत्ता निर्माण करतात त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सर्टिफिकेट, मेडल्स प्रोव्हाइड करतो. तद्वतच राष्ट्रीय स्तरावर, स्टेट स्तरावर त्या ज्या एक्झाम्स असतात किंवा इंटरनॅशनल असतात अशा सगळ्याच कॉम्पिटिशनला आम्ही मुलांना बसवतो. कारण येणाऱ्या काळामध्ये त्यांना ज्या काही कॉम्पिटिशन्स त्यांच्या जीवनामध्ये द्यायच्या आहेत यशस्वी होण्यासाठी, त्याच्यावरचा संस्काराचा भाग म्हणून आम्ही ही गोष्ट करतो. आणि आता पुणे या ठिकाणी महाराष्ट्र अॅबॅकस असोसिएशनने जो राष्ट्रीय लेवलचा कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये आमचे 29 विद्यार्थी सहभागी होते. त्याच्यामधले जवळपास आमचे 13 विद्यार्थी हे फर्स्ट, सेकंड आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आलेले आहेत. ते बाकीचे सगळे जे विद्यार्थी आहेत आमचे थर्ड आहेत. तर अशा सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार सोहळा संपन्न केला होता. तर नांदेडकरांना आवाहन करतो की आपले विद्यार्थी घडवायचे असतील तर कृपया आपण अॅबॅकसच्या ह्या क्षेत्रामध्ये त्या मुलांना प्रवेश द्या. आम्ही सदैव आपल्या मुलांची सेवा करण्यासाठी, आपली सेवा करण्यासाठी तत्पर आहोत.